सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने पालघर जिल्ह्यातील वातावरण हे अक्षरशः ढवळून निघाले. म्हणजे राजकारण अक्षरशः तापलेलं आहे. म्हणजे 5 वर्ष आम्हाला निवडून दिलंय, आम्ही मतदारसंघामध्ये फिरकलो नाही, कुठलीही विकास कामं केली नाही, तरी आम्हाला कोणीही विचारणार नाही. शेवटच्या एखाद्या वर्षामध्ये आपण मतदारांच्या भेटीगाठी घेऊ, पुन्हा एकदा पैसे वाटू आणि निवडून येऊ, या भ्रमात असलेले हे जे काही सदस्य होते त्यांना आता घरी बसवले. एका नोटिफिकेशनने त्यांची सगळी पदं रद्द झाली आहेत. त्यामुळे वाडा तालुक्यामध्ये आता पुन्हा एकदा भगवा फडकणार अशी शक्यता निर्माण झालेली आहे. भगवान के घर देर है मगर अंधेर नहीं, या उक्तीचा प्रत्यय आलेला आहे. वाडा तालुका हा खरंतर शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवसेनेच्या उमेदवारांना फक्त शिवसेनाच हरवू शकते. शिवसेनेचे गद्दार जे आहेत तेच गद्दारी करू शकतात आणि त्याच्यानंतर पराभव होऊ शकतो हे पुन्हा एकदा 2020 निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं. शिवसेनेला हरवायची हिंमत या तालुक्यामध्ये दुसरी कोणाचीही नाही. आता 2020 निवडणुकीमध्ये गद्दार अक्षरशः आक्रमक झाले, त्यांनी बंडखोऱ्या केल्या, त्यांनी लाच घेतली, त्यांनी पैसे खाल्ले, अगदी कवडी मोल भावाने हे सगळे गद्दार हे विकले गेले. आणि खरं तर प्रत्येक निवडणुकीमध्ये विकले जातात, यावेळेस ते अक्षरशः कवडी मोल भावाने विकले गेले आणि त्याच्यामुळे 6 पैकी 4 जागांवर शिवसेनेला पराभव पत्करावा लागला आणि त्याचा परिणाम हा पूर्ण तालुक्याला भोगावा लागला. त्याचं कारण असं की शिवसेनेची सत्ता ही राज्यामध्ये, शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आहेत, पालकमंत्री दादासाहेब भुसे शिवसेनेचे आहेत, पालघरचे खासदार म्हणजे वाडा तालुक्याचा जो अर्धा भाग येतो त्याचे खासदार जे आहेत ते शिवसेनेचे राजेंद्र गावित आहेत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारतीताई कांबळी या शिवसेनेच्या, जिल्हा परिषद शिवसेनेच्या ताब्यात आहे, वाडा तालुक्याची पंचायत समिती जी आहे ती शिवसेनेच्या ताब्यामध्ये आहे, आमदार जय शांताराम मोरे ते शिवसेनेचे आहेत. म्हणजे पंचायत समितीपासून तर मुख्यमंत्र्यांपर्यंत शिवसेनेची सत्ता असतानाही केवळ जिल्हा परिषदेमध्ये 4 सदस्य पडल्याने त्या 4ही मतदारसंघांना अगदी विकासाचा मागमूस दिसला नाही. म्हणजे मतदारांना एक जबर किंमत मोजावी लागली ती केवळ गद्दारांमुळे. म्हणजे ह्या गद्दारांनी, ह्या अक्षरशः कपटी लोकांनी शिवसेनेचे 4 उमेदवार पाडले आणि त्यांनी तिथे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून दिले. म्हणजे वाडा तालुक्यामध्ये सध्या 4 राष्ट्रवादी आणि 2 शिवसेना आहे. म्हणजे मोठ्या घडामोडी घडूनही मोज आणि कुडूस गटामध्ये मात्र शिवसेनेचे 2 उमेदवार हे निवडून आले होते आणि त्यांनी चांगल्या प्रकारे कर्तबगारी दाखवली. म्हणजे शिवसेनेचा जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेलेला सदस्य काय करू शकतो याची झलक या दोघांनी दाखवली होती. 4 पैकी 4 सदस्य जर निवडून गेले असते तर वाडा तालुक्याचा कायापालट झाला असता, अशी परिस्थिती झाली असती. मात्र जे निवडून गेले त्यांना जिल्हा परिषद काय असते, ती कशाशी खातात हेच काही माहीत नव्हतं. त्यांनी जेवढे केलेले खर्च होते ते वसूल करण्याचा प्रयत्न केला आणि तालुक्याचा अक्षरशः वाटोळा केला. म्हणजे 14 महिन्यामध्ये या सदस्यांनी केलेली कामं जर त्यांना विचारली, त्यांनी जर त्याच्या मतदारसंघातला संपर्क दाखवला तर खूप मोठी मतदारांवर मेहरबानी होईल. म्हणजे मतदार अक्षरशः वैतागलेले आहेत, त्यांना त्यांची चूक कळलेली आहे आणि म्हणून चूक सुधारण्याची जी संधी आहे ती पुन्हा एकदा मतदारांना आल्याने अगदीच शिवसैनिक हा आनंदित झालेला. निष्ठावंत जो शिवसैनिक आहे त्यांच्या हा घाव हा जिव्हारी लागला होता. ज्यांच्या ज्यांच्या जिव्हारी लागला त्यांना त्यांना आता आनंद झालाय आणि पुन्हा केलेली जी चूक आहे ती चूक सुधारण्याची संधी प्राप्त झालेली आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा भगवा फडकण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आता 5 जागांवर इलेक्शन होणार आहे. एकूण 6 जागा या जिल्हा परिषदेच्या आहेत, त्याच्यापैकी 1 जागा कुडूसची, ती जागा शिवसेनेची आहे, इथे निवडणूक होणार नाही. मात्र 5 जागा ज्या आहेत त्या 5 जागा या 5 जागांवर निवडणूक होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा जो फटका बसला तो वाडा तालुक्याला जास्त बसला. 6 पैकी 5 जागांवरचे सदस्यत्व हे रद्द झालेले आहे आणि इथे आता पुन्हा निवडणुका होणार आहेत. त्याच्यामध्ये 1 जे सदस्य आहेत शिवसेनेचे आहेत, मोर्चा अनुष्का ठाकरे, यांचीही निवडणूक रद्द झालेली आहे. 4 जे सदस्य आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत. म्हणजे वाडा तालुक्यामध्ये भाजप मनसे किंवा इतर पक्षाचा मागमूसही नाही. त्यांचा एकही सदस्य जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेला नव्हता. शिवसेना 2 आणि राष्ट्रवादी 4. खरं तर राष्ट्रवादीचंही तालुक्यामध्ये काही नव्हतं. मात्र यावेळेस राष्ट्रवादीच्या बरोबर निलेश सांबरे होते आणि निलेश सांबरेने जी किमया दाखवली ती किमया
राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली. मात्र निलेश सांबरेने या सदस्यांना निवडून आणलं, त्या सदस्यांनी निलेश सांबरेंबरोबर या 14 महिन्यात जे काही व्यवहार केलेले आहेत, ज्या पद्धतीने त्यांना वागणूक दिलेली आहे ती सगळी पद्धत बघता यावेळेस या सदस्यांच्या अगदी डिपॉझिट जातील अशी परिस्थिती ही निर्माण झालेली आहे. म्हणजे जिथे खायचं तिथेच उठायचं, त्याच्या जीवावर आपण निवडून आलो त्याच्याशीच दगाफटका करायचा, ही जी वृत्ती आहे ह्या निवडणुकी मात्र मध्ये ती ठेचली जाणार अशी परिस्थिती आहे. वाडदुर्गामध्ये सध्या राष्ट्रवादीचे 4 आणि शिवसेनेचे 2 सदस्य, त्याच्यामध्ये गाडगाव गटामध्ये रोहिणी रोहिदास शेलार या राष्ट्रवादीच्या आहेत. आबिडगरमध्ये नरेश वामन आकरे हे राष्ट्रवादीचे आहेत. मांडा गटामध्ये अक्षदा राजेश चौधरी या राष्ट्रवादीच्या आहेत. पालसेमध्ये शशिकांत पाटील हे राष्ट्रवादीचे आहेत. मोजमध्ये अनुष्का ठाकरे ह्या शिवसेनेच्या आहेत. आणि कुडूसमध्ये राजेश मुकडे हेही शिवसेनेचे आहेत. म्हणजे आता पुन्हा एकदा या 5 जागांवर ज्या निवडणुका होणार त्यामध्ये कुडूस होणार नाही. आता हे 5ही गटांमध्ये शिवसेनेला अगदी सुरुवातीपासून अनुकूल वातावरण आहे. म्हणजे जीवाचं रान करून निवडणुका लढवणारे आणि कुठलीही अपेक्षा न ठेवणारे शिवसैनिक आणि त्याचबरोबर शिवसेनेचे काही पदाधिकारी हे गद्दार आहेत, हे लाचार आहेत, हे कवडीमोल भावाने विकले जातात आणि ती संख्या खूप कमी आहे. आणि या निवडणूक 2020 निवडणुकीमध्ये हे गद्दार कोण हे आता सगळ्यांना माहीत झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर पूर्णतः लक्ष राहणार आहे. आणि यावेळेस गद्दारीची जी कीड आहे ही शिवसैनिक जे निष्ठावंत शिवसैनिक आहे तो ठेचल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे ह्या गद्दारांचं यावेळेस काय चालणार नाही. खरं तर हे गद्दारांनाही आता कळलं असेल की आपण खूप मोठी चूक केली आहे, आपण घेतलेले पैसे काही फार दिवस पुरले नाही. पण ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांच्या पुढे तुमची आता किंमत काय राहिली होती आणि ह्या जिल्हा परिषद सदस्य जे निवडून आले त्यांनी तुम्हाला काय उत्तरं दिली होती, तुमचा कसं अपमानित केलं होतं, तुम्हाला कसं पक्षातून म्हणजे अक्षरशः ज्याला आपण शून्य किंमत बोलतो ती कशी तुमची झाली होती प्रत्येक पक्षामध्ये हेही त्यांना कळलेलं आहे. आणि त्याच्यामुळं ते काही यावेळेस गद्दारी करणार नाही, अगदी पक्षाशी इनामी इतवारे काम करतील. कारण सत्ता ही शिवसेनेची आहे, म्हणजे खालपासून वरपर्यंत शिवसेनेची सत्ता आहे. आणि त्याचा तर फायदा करून घ्यायचा असेल, त्यातून विकास करून घ्यायचा असेल आपल्या भागाचा, तर हे शिवसैनिक ज्यांनी पूर्वी गद्दारी केली होती ते यावेळेस करणार नाहीत. आणि केली तर त्यांच्यासाठी काय करायचं याचा मास्टर प्लॅन ही आता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे. या वाडा तालुक्यासह 15 जागा ज्या जिल्हा परिषदेच्या आहेत ती फक्त पालघर जिल्ह्यामध्येच निवडणूक होणार आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 6 जिल्हा परिषदांमध्ये ज्या निवडणूक होणार आहेत त्यामध्ये फक्त पालघरमध्ये होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांचं पूर्ण लक्ष, म्हणजे अगदी स्वतः पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं लक्ष असणार आहे, शिवसेनेच्या सगळ्या आमदारांचं मंत्र्यांचं लक्ष असणार आहे. आणि आता 15 पैकी 15 जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. आणि वाडा तालुक्यातील सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, निष्ठावंत शिवसैनिकांनी या 5च्या 5 जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. शिवसेनेचे दोन्ही जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील आणि राजेश शाह हे कंबर कसून उतरलेले आहेत. आणि त्यांनी तशा सूचना निष्ठावंत शिवसैनिकांनी दिल्या आहेत की आता यावेळेस एकही जागेवर दगाफटका होता कामा नये, किंवा सत्ता ही आता शिवसेनेची आहे. त्याच्यामुळे जे गद्दार असतील, जे चिटर असतील, जे विकाऊ असतील त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं आदेश निघालेले आहेत. आणि त्याचबरोबर या 5 जागांचं 15 जागा जिंकण्याची ही व्यूहरचना ही शिवसेनेने आखलेली आहे. कारण जिल्हा परिषदेमध्ये आता शिवसेनेच्या 18 जागा आहेत, त्याच्यापैकी 3 सभासदांचं सदस्यत्व हे रद्द झालंय. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला आता फक्त 15 जागा या जिल्हा परिषदेमध्ये राहिले. राष्ट्रवादीमध्ये एकूण 15 सदस्य होते, त्यापैकी 7 जागा रद्द झालेल्या आहेत, आता 8 जागा राहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अपक्ष उमेदवार जे निलेश सांबरे ते राष्ट्रवादी सहयोगी होते त्यांना धरून 7 जागा ह्या रद्द झालेल्या आहेत. भाजपच्या एकूण 12 जागा होत्या, त्याच्यापैकी 4 जागा या रद्द झालेल्या आहेत, त्यांच्या 8 जागा राहिलेत. मार्क्सवादी पक्षाच्या 4 जागा होत्या, त्याच्यापैकी 1 जागा रद्द झालेली आहे, म्हणजे 3 जागा राहिलेल्या आहेत. बहुजन विकास आघाडीला फटका बसलेला आहे, त्यांचे 4 सदस्य आहेत. अपक्ष जे 3 होते ते 3 आहेत आणि काँग्रेसचा 1 सदस्य आहे. असे एकूण 57 सदस्य जे होते त्याच्यापैकी 15 सदस्य हे अपात्र झालेले आहेत, त्यांचं सदस्यत्व रद्द झालेलं आहे. त्याच्यामध्ये भाजपचे 4, त्यामध्ये ज्योती पाटील डहाणू, सुनील माच्छी डहाणू, राखी चौथे मोखाडा आणि अनुश्री पाटील पालघर हे भाजपचे 4 सदस्य पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील का हे बघावं लागेल. राष्ट्रवादीचे 7 सदस्य, निलेश सांबरे हे राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्य होते, ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. जयश्री किणी डहाणू, हबीब शेख मोखाडा, रोहिणी शेलार वाडा, अक्षदा चौधरी वाडा, शशिकांत पाटील वाडा, नरेश आकरे वाडा, हे जे 7 सदस्य जे आहेत राष्ट्रवादीचे हे पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावतील का हे बघावं लागेल. आणि शिवसेनेच्या ज्या 3 जागांवर फटका बसला त्याच्यामध्ये अनुष्का ठाकरे वाडा, सुशील चोरी पालघर, विनया पाटील पालघर हे 3 सदस्य, आणि त्याचबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 1
अक्षय दवणेकर तलासरी अशी एकूण 15 सदस्यांना हा फटका बसलेला आणि 15 जागांवर पुन्हा निवडणूक होणार आहे. म्हणजे निवडणूक आयोगाने तसे आदेश दिले, तात्काळ यांचं सदस्यत्व रद्द करून तसा आव्हान पाठवावा असं थेट नोटिफिकेशन काढण्यात आलेले आहे आणि लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल असंही सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या जागा ओपन झालेल्या आहेत त्या जागांवर पुन्हा एकदा निवडणूक होणार आहे आणि ही निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेनेने अक्षरशः कंबर कसली आहे. आता नेमकं काय होतं हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात ते आपण बघूया. विकास गवळी यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 अनुच्छेद 12(2)(क) चा घटनात्मक वैधतेला आव्हान दिलं होतं. महाराष्ट्र शासनाने नागरिकांच्या मागासवर्गासाठी 27% आरक्षण दिल्याने वाशिम, भंडारा, अकोला, नागपूर व गोंदिया या जिल्हा परिषदांमध्ये 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्याची बाब या विकास गवळी यांनी नमूद केली होती. याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने यापूर्वी दिलेल्या एका न्याय निवाडामध्ये त्यांनी लक्ष वेधलं होतं. अत्यंत चांगल्या प्रकारे म्हणजे अभ्यासपूर्ण अशी ही याचिका दाखल करण्यात आली होती. याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय यांचे एकत्रित आरक्षण हे 50% अधिक असता कामा नये असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती KG बालकृष्णन, न्यायमूर्ती RV रवींद्रन, न्यायमूर्ती DK जैन व न्यायमूर्ती P सदाशिव यांच्या घटनापीठाने दिला होता. अनुसूचित जमातींसाठी अपवाद करता येईल असेही घटनापीठाने त्यावेळेस नमूद करण्यात आलं होतं. विकास गवळी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना 7 जानेवारी 2020 रोजी राज्यातील पालघर, धुले, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर या जिल्ह्यांतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांचा कार्यक्रम घेताना निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिका च्या संभाव्य निकालास अधीन राहून निवडणुका होत असल्याचे जाहीर केले होते आणि त्यावेळेस सगळ्या उमेदवारांकडून लिहून घेतलं होतं. त्याच्यावर एक फॉर्मवर लिहून घेतलं होतं की ह्या निवडणुका सर्वोच्च न्यायालय जो आदेश देईल त्याला अधीन राहून तुम्हाला लढवावे लागते. त्याच्यामुळे आता कोणाला चॅलेंज करता येत नाही. जेव्हा आम्ही फॉर्म भरले त्यावेळेसच सांगितलं होतं की तुम्हाला जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल त्याच्यावर तुम्हाला बंधनकारक असेल आणि आता थेट सर्वोच्च न्यायालयानेच निकाल दिल्याने या निवडणुका ह्या 100% होतील कारण यांचे सदस्यत्व हे रद्द झालेलं आहे. त्याच्यानंतर 4 मार्च 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यानुसार अनुसूचित जमातीच्या जागांचा अपवाद करून नागरिकांचा मागास प्रवर्गातून निवडून आलेल्या 15 जिल्हा परिषद सदस्य व 14 पंचायत समिती सदस्यांच्या निवडणुका या पालघर जिल्ह्यामधून रद्द झालेल्या आहेत आणि या सर्व जागा सर्वसाधारण घोषित करण्यात आल्या आहेत. इथे नव्याने खुल्या वर्गातून निवडणुका होतील असंही आता जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि या संदर्भात याच अनुषंगाने दाखल याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालय कमाल 50% आरक्षणाची मर्यादा ठेवून सदर जागांच्या फेरनिवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. त्यानुसार राज्यातील अकोला, वाशिम, नागपूर, धुळे, नंदुरबार, पालघर या 6 जिल्हा परिषदा व त्याच्या अंतर्गत येणाऱ्या 44 पंचायत समितींच्या घेतल्या गेलेल्या निवडणुकांच्या सर्वोच्च न्यायालयाची याचिकामधील निकालाच्या अधीन राहून ह्या निवडणुका त्यावेळेस घेतल्या गेल्या होत्या आणि त्यावेळेस तो निकालाच्या अधीन राहिल्याने आता ह्या निवडणुका आता रद्द झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या सदस्यांना पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जावे. आता एकूणच हे जे वातावरण आहे म्हणजे मागच्या वेळी जी झाली होती चूक जी आहे ती सुधारण्यासाठी आता मतदारांनीही कंबर कसली आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेने वाडा तालुक्यावर भगवा फडकून 5 पैकी 5 जागा जिंकण्याचा तर पालघर जिल्ह्यातील 15 पैकी 15 जागा जिंकण्याचा संकल्प सोडला आहे.